बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. बातमी आहे बळीराजाच्या कष्टाची. कष्टाने घामाने पिकवलेल्या कांद्याची आणि त्याच कांद्याला मिळालेल्या कमी भावाची. मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव भेटत आहे. अशीच वातावरणाच्या बदलामुळे झालेले कांद्याचे नुकसानामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता आणि त्यामध्ये भर पडली ती कांद्याच्या उतरलेल्या भावाची. शेतकऱ्यांनी केलेला खर्चही या भावात निघत नाहीये. कांद्याचे बाजार भाव वाढले की सर्वजण गागाट करतात, परंतु कांद्याचे भाव ढासाळले तर याबद्दल कोणीही बोलत नाही. असे का? हा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो. कांद्याचा बाजार भाव ढासळल्याने शेतकरी हा हतबल झाला आहे. या संदर्भात पिंपळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रबंधभूमीचे वैभव भांबर यांनी सविस्तर आढावा घेतला आहे. आढावा घेतला शनिवार दिनांक 11 फेब्रुवारीचा आहे आणि आजचे म्हणजे 13 फेब्रुवारीचे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सरासरी भाव शनिवारपेक्षाही 200 ते 250 रुपये ढासळले आहेत. आजचा कांद्याचा सरासरी भाव हा 600 ते 650 रुपये आहे. या दरम्यान शेतकऱ्यांनी करायचे तरी काय असा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नमस्कार, प्रभूभूमी महाराष्ट्र न्यूजमध्ये मी वैभव पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. भारत हा एक कृषी प्रधान देश आहे. भारतामध्ये शेतकऱ्याशिवाय काडी हालत नाही आणि याच भारतामध्ये शेतकऱ्याला काडीचे महत्त्व नाही. ही गोष्ट आता मी का बोलतो हे तुम्हाला लवकरच कळेल. आपण आज पिंपळगावच्या एक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहोत आणि या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव पूर्णपणे खूप कमी प्रमाणात बाजारभाव आहेत. आपण शेतकऱ्यांची चर्चा करणार. नमस्कार, आपलं नाव काय? नामदेव नृत्य चव्हाण, राहणार रेडगाव. हां, काय आपला भाव, ट्रॅक्टर काय भाव गेला? आता एखादा वक्कल गेला 1300 रुपये. आता 800 पाऊण 600 पाऊण कांदे तर काहीच परवडत नाही. खतं काय भाव झाले, लागवडी काय भाव मागे, पावडरी किती लागता, सगळ्याचे भाव वाढले, कांद्याचे भाव का कमी? तर मग आपलं काय नाव? रत्न उशीर खडगजाम. आणि शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे, आज 700-800 रुपये क्विंटल कांदा जातो आहे आणि एखादी डी ए पीची गोणी घ्यायची ठरली तर ती 2000 ते 2100 रुपयाचा भाव आहे. आम्ही त्यांना द्यायची किती, 3 क्विंटल कांदे द्यायची का गोणी घ्यायची, अशी परिस्थिती आम्हाला निर्माण पडेल. दुकानदाराचे पैसे द्यायचे का लोकांचे घेल पैसे द्यायचे का बँकेचं कर्ज भरायचं का ट्रॅक्टरचे हप्ते भरायचे का पिकअपचे हप्ते भरायचे, शेतकऱ्याने काय गेलं बाहेर? आणि आमचं सगळं असेल नसेल सगळं कांद्यावर अवलंबून आहे. कांदा नसला तर मार्केट नसलं कांद्याला तर काहीच उपयोग नाही आमच्या शेतकऱ्याचा. साधारणपणे एकरी खर्च किती कांद्याचा? एकरी कमीत कमी 40 ते 50 हजार रुपये खर्च आहे. आम्ही जर चांगला खर्च काढला तर 50-60 हजार रुपये होऊ शकतो, जसं वातावरण राहतं, जसं पाण्याचं अवलंबून राहतं. असं 50 हजार रुपये खर्च एकरी आहे आणि उत्पन्न किती निघते आता सध्या आपल्याला? सध्या उत्पन्न चालू आहे 25 ते 20 हजार रुपये. म्हणजे त्याच्यात आम्हाला मजुरी आणि पाण्याची परिस्थिती आधी एक बोर करे जर ठरलं, वीर करे ठरली तर 3-4 लाख रुपये खर्च येतो. पाण्याचं साधन कसं उपलब्ध करायचं आम्हाला? लाईटी कट करतात. हां, नक्कीच. आणि एक शेतकऱ्याला एक प्रॉब्लेम असतो, लाईटीचं एक समस्या आहे, रात्रीचं पाणी भरायचं तो एक समस्या. मग शेतकऱ्याला एक असं शेतकऱ्याला खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. आणि कसं असतं, शेतकरी माल पिकवतो, बाजारामध्ये आणतो, शेतकऱ्याचा माल 800 रुपये जातो, पण तोच माल बाहेर सामान्य माणसं असतील, कोणी व्यापारी लोक असतील, कोणी म्हणजे सिटीमध्ये राहणारे लोक असतील, त्यांना 40 ते 50 रुपये किलोप्रमाणे हा माल विकला जातो. तर याला कुठंतरी आळ बसला पाहिजे. शेतकऱ्याचा माल थेट ग्राहकापर्यंत कसा पोहोचेल याचे कुठंतरी प्रयत्न सुरू झाले पाहिजे. एक असं असतं, जो माल पिकवतो तो कवडीमोल भावाने विकतो आणि जो मध्यस्थी असतो तो त्याच्यापेक्षा डबल पैसे कमवतो, याचं मग कुठंतरी कमी झालं पाहिजे हे आत्मने म्हणे. आणि काय सांगाल, अजून कोण बोलणार? आपलं नाव? प्रकाश अशोक शिंदे. काय वाटतं आपल्याला या कांद्याच्या बाजारावर, काय सांगाल तुम्ही? आता काय सांगणार, एवढी महागाई जर झाली आणि इकडं जर कांदा बेभाव जातो तर 700 पासून तर जर 1000 पर्यंत चांगली क्वालिटीची माल जाऊ राहील. आणि जर एक डी ए पीची गोणी घेतली तर 1800 रुपये निदान गोणीचे मोबाईला तरी मिळायला पाहिजे कांद्याला बॉस. नक्कीच खादी वगैरे खूप महाग झाले. आता आपण बघू शकता, आता एक कांदा आहे, एक नंबर क्वालिटीचा कांदा आहे आणि हा कांदा काय भाव गेला? हा कांदा कोणाचे आहे? 800 रुपये. आता एवढ्या चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे आणि हा कांदा जर 700 रुपये भाव जात असेल तर याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, या भाव कुठेतरी वाढला पाहिजे. कमीत कमी काय भाव, कमीत कमी किती भाव भेटला पाहिजे आपल्या कांद्याला, काय सांगाल तुम्ही? 1500 ते 2000. तर काहीतरी राहील.
बरोबर आहे. आता किती भाव आहे? आता 700-800 600 पासून 600 पासून आता सध्या परिस्थिती अशी आहे. काही 500 जात्या आणि बारीक एकदम गोलटी आहे तिथं 200 रुपये जाते, 300 रुपये जाते. आणि परिस्थिती अशी आहे. एक मिनिट, आपण आपलं नाव काय? योगेश चौधरी. काय सांगाल तुम्ही, काय केलं पाहिजे? धोरण धरलं पाहिजे, निर्यात खुली केली पाहिजे, निर्यात शुल्क कमी केले पाहिजे तेव्हा मार्केट वाढेल. निर्यात शुल्क कमी केले तर मार्केट वाढेल, म्हणजे निर्यातीला व्यापारी वगैरे असेल, कांदा निर्यात करेल तेव्हा कांद्याचं मार्केट कुठतरी वाढेल. व्यापारी पण काय करताय, जर त्यांना जर खर्च वाढला तर शेतकऱ्याला मारताय. बरोबर, ते केलं पाहिजे. बरोबर, सरकारनं काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. हे शेतकरी बोलून काय फायदा नाही. चॅनलवाले सुद्धा आहे ना, त्यांना काहीतरी घेतलं पाहिजे. ज्यावेळेस भाव वाढतो त्यावेळेस चॅनल तुमच्या तरी गाव पातळीवर जे मोठे चॅनल आहे ना ते जास्त दे करतात. नाही, आम्ही का आलो आहे, आम्ही आता एक सगळं एक लक्षात घ्या, आमचा चॅनल म्हणजे त्याच्यामध्ये 99% लोक सगळे शेतकरी लोक जोडले गेलेत आमच्या चॅनल, त्याच्यामुळे आम्ही कुठेतरी आणि आमचं एकमेव चॅनल असं आहे की तो प्रत्येक बाजू शेतकऱ्यांची बाजू उचलून धरतो. त्यामुळे आणि आज तुमच्यापर्यंत पोचलो का पोचलोय तर शेतकऱ्यांचा भाव कुठेतरी कांदा कमी भाव जातोय, कोणताही माल कमी जातो, त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोचतोय. बाकी चॅनलसारखं आम्ही नाही करत आहे. काय बोला, भाव वाढले चॅनलवाल्यांना सांगितलं पाहिजे की भाव कमी झाले पाहिजे खाण्यासुद्धा. 100% आता एक विषय असा असतो, विषय असा असतो की शहरातले लोक म्हणतात की कांद्याने आम्हाला रडवलं, कांद्याचे भाव वाढले, कांद्याने आम्हाला रडवलं. पण कांदा प्रत्यक्षात शेतकऱ्याला किती रडवतोय हे तुम्ही जेव्हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचाल तेव्हा तुम्हाला कळेल का खरा कांदा शेतकऱ्यांना रडवतो की कांदा नोकरवर्गांना रडवतो की कांदा घेणारा रडवतो हे तुम्हाला शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतर कळेल. काय सांगाल, काय बोलतो मी याविषयी? तर कांद्याची अशी एकूण परिस्थिती आहे का शेतकरी एकदम रडुकानी आले आणि उचललेले क्रॉप लोन म्हणा हे भरण्याची सुद्धा त्याच्यात ताकद राहिली नाही. आज तर बँकवाले काय ते थांबत नाही. बरोबर, आणि मग असा भाव असल्यानंतर शेतकऱ्यांनी कुठून पैसे भरायचे बँकेत? किराणा भरायची आयपत्र आणणार नाही, मजुराला द्यावा का पावडर दुकानदाराला द्यावा का अजून ट्रॅक्टरचं भाडं भरावा मग? आणि अतिवृष्टी झाल्यामुळं रोपांची इतकी नुकसान झाली का कांद्यापेक्षा डबल भावाने रोपं घेतली शेतकऱ्यांनी. आणि पेस्टिसाईडचं एक आहे, औषधाच्या बाटलीवर MRP 1000 रुपये छापून येते, औषध दुकानदार ती बाटली 900 रुपयाला देतो. मग याच्यावर सरकारचं काय नियंत्रण आहे? मग MRP 1000 रुपये 900 रुपयाला कसं काय देतो तो? मग त्याच्यात किती नफा आहे, किती गोळ आहे? शेतकऱ्यावरच सगळं चालू आहे. आणि हा विषय एक महत्त्वाचा विषय आहे का पेस्टिसाईडचे भाव, बाजारभाव पण. आणि प्रत्येक वेळेस दरवर्षी खादीचे भाव वाढत जात आहे, पेस्टिसाईडचे भाव वाढत जात आहे आणि कांद्याचे भाव आहे तिथंचे. आज खादीचे गुणीचे भाव जर तुम्ही बघाल 5-7 वर्ष 7 वर्षापूर्वी खादीचे गुणीचे भाव जर तिथे 800-900 रुपये असतील ते भाव आज 2000 आहे. आणि 10 वर्षापूर्वी कांदा 800-900 रुपये विकत होता आणि आजही कांदा 800-900 रुपये विकतोय. बरोबर आहे ना? हो, 10 वर्षापासून कांद्याचा भाव तोच आहे ना, आजही तोच आहे. आणि 10 वर्षापूर्वी पेस्टिसाईड खादीच्या गोण्या 200-180 रुपयाला युरियाची गोण होती, आता ती 400 रुपयाला झाली. लागवडीबद्दल काय सांगाल तुम्ही? लागवडीचा खर्च किती काढणे? 12,000 रुपये एकर आहे. आणि त्यानंतर कांदे कापणी तोच भाव आहे, ते 12,000 रुपये एकर, म्हणजे 24,000 रुपये निसता दोन लावायचा आणि काढायचाच खर्च आहे. रोटर वेगळं ते तर आणि स्वतःची अंग मेहनत जो शेतकरी करतो ती फ्रीच आहे. हां, लाईट बी टायमिंग येत नाही, केव्हा येते केव्हा नाही तोवर बसूनच राहावं लागतं जागच एकदम. हा बी एक आणि दरवर्षी शेतकऱ्यासाठी पहिली 10 तास देत होते, आता 8 घंटे लाईट देऊ राहिले, म्हणजे दरवर्षी कमी कमी कपात करू राहिली शेतकऱ्यावर, शेतकऱ्याचीच लाईट कमी कपात करू राहिली ती. तर अशी सध्या परिस्थिती या शेतकऱ्यांची आहेत, तर याबद्दल लवकरच शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा आणि याला काही. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव आपल्यासोबत आहेत. आपलं नाव काय सर? गीते. नमस्कार सर. काय आता दिवसेंदिवस कांद्याचे बाजारभाव अतिशय म्हणजे खूप ढासळत आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याबद्दल कसं आहे, सध्या आता मागणी पण कमी आहे आणि जिथं लोडिंग होत होतं तिथले माल थोड्याफारपर्यंत आता सुरू झालेले आणि मालाचं हे वातावरणामुळं क्वालिटी क्वांटिटी आणि आकार टिकाऊ कांदा नाही, ह्या 2 दिवसात त्याला डिरे होऊन जातात. आणि मध्यंतरी धोक्याचं प्रमाण आल्यामुळं कांदे जवळजवळ 40-50% नुकसान झालेलं आहे आणि पाणी पण कमी पडल्यामुळं नुसतं पावडरी आणि खतं देऊन ते काही माल पोषक होत नाही, त्याला नॅचरल जे आहे क्लायमेट ते पण पाहिजे असतं. बरोबर, म्हणजे नैसर्गिक वातावरणात कांदा चांगल्या पद्धतीने तयार होतो. ठीक आहे, आणि आता म्हणजे कांद्याच्या भाववाढीसाठी काय प्रयत्न केले पाहिजेत?
प्रयत्न तसे होत आहे का? प्रयत्न तसे चालूच आहे. आता कसं झालं, सरकारने त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न केलेलेच आहे, थोडेफार प्रमाणात निर्यात चालू आहे. पण जिथं ज्या स्पॉटला जायचं तिथपर्यंत कांदा पोहोचू शकत नाही हा, कारण रस्ते तर 4 दिवस 8 दिवस 5 दिवस अशी जी मंडी आहे, आणि वाळलेला कांदा काय पकवून शेतकरी बंधू घाबरल्यामुळं त्यांनी कच्चा कावळा माल आपला जे घडतील त्या हिशोबाने आणून मार्केटला आणलेला आहे. म्हणजे क्वालिटी क्वांटिटी मालाच नसल्यामुळं मला स्पॉटला पोहोचू शकत नाही, आणि ज्यांची चांगली असेल तेच माल फक्त पोहोचतात. बरोबर. आणि एक महत्त्वाचा मुद्दा असा, आता शेतकरी बोलताना शेतकरी आता म्हणजे शेतकरी तर घाबरले की ते म्हणे आम्ही हा विषय समोर बोलू शकत नाही कॅमेरासमोर, कोणता विषय. त्यांनी सांगितलं की जेव्हा मार्केट मिंद्याला होतो कांद्याचे ट्रॅक्टरचे 2 फाळके पाडले जातात, सगळा कांदा बघितला जातो व्यापाऱ्यांनी, तरी खळ्यावरती जाऊन त्या कांद्याचा वांदा काढला जातो. तर म्हणजे तो वांदा काढून परत मग मार्केट कमिटी तिथं येणार मिटवणार, मग ती कुठेतरी ती गोष्ट एक मार्केटिंग मितीमधली माणसं पण शेतकऱ्यांच्या बाजूने घेता, व्यापारी ज्या बाजू जास्त घेता, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही नाही, असं कुठल्या प्रकारने जेव्हा आपल्या अधिकारी जातात त्यांच्या याने नाही सॉल्व झाला तर कांदा प्रमुख ना त्याने मी सुद्धा स्वतः फोन आल्यानंतर जातो. सर मला एक सांगा, पण मग समजा कांद्याचे जर 2 फाळके पाडले जातात इथं ट्रॉलीचे, तर मग वांदा काढणं योग्य आहे तुम्हाला वाटतं? योग्य नाही आहे, परंतु काय झालेलं आहे, सध्या आता एकच फाळका आपण पाडतोय, आणि जे लागलं ते फाळकं पाडल्यामुळं त्या कांद्यात काय आता क्वालिटीच नाही, एक साईज पण माल नाही. आणि व्यापारी जेव्हा घेतो तेव्हा त्याला वाटतं बा आता आपल्या छोटा मोठा जसा पाहून घेतला असेल त्याच्या लोडिंगनुसार तो कांद्याचा प्रकार कसा आहे, तर थोडंफार शेतकरी असल्यामुळे सगळं माल ते एकत्रच भरून आणतात, ग्रेडिंग करते नाही ते. मेन मुद्दा काय, शेतकऱ्यांनी जर ग्रेडिंग करून आणला तर वांदा हा विषयसुद्धा येणार नाही. ठीक आहे, परंतु व्यापाऱ्याने जर मार्केटमध्ये माल जर बघितलाय 100% बघितलाय नाही आता नाही आता ठीक आहे आता एक फाळकं पाडताय, पण मागे काही दिवस गेले आपण 2 फाळके पाडून बघत होतो. बरोबर. मग 2 फाळके पाडलेले असताना सायलेंट करा मोबाईल. 2 फाळके पाडत असताना सुद्धा हाच प्रकार होता की 2 फाळके पाडून सुद्धा वांदा काढत होते, तेव्हा मग याच्यावरती काहीतरी कमिटीने व्यापाऱ्यांची एक बैठक घेऊन याविषयी चर्चा करून व्यापाऱ्यांबद्दल सांगितलं गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? केलं पाहिजे. आपण वेळोवेळी त्यांचे समीट पण काढतो, त्यांना चर्चा करतो की माल इथंच बघून घ्या, कारण कसं झालं आहे ते पहिले दिवस राहिलेले नाही. आता माल एक तर कोणाचे 20 क्विंटल 30 क्विंटल तेवढाच कांदा आहे, तो काही गोळा करून आणत नाही का मार्केटला विकत नाही, त्याचा स्वतःचा माल घेऊन येतो. आणि मालाची क्वालिटी नसल्यामुळे काय झालं त्याच्यात थोडंफार सरलट. आता समजा 20 क्विंटल कांदा निघला त्याचं ग्रेडिंग केलं तर 15 क्विंटल निघणार आहे, मग शेतकरी काय करतो हे 2-3 क्विंटल कुठं न्यायचे आपण भाऊ, मग त्याप्रमाणे सरलट भरा आणि त्याप्रमाणे विकल तो विकल. बरोबर. एक शेतकरी डायरेक्ट तक्रार घेऊन आपल्यापर्यंत येतात का ऑफिसमध्ये? हो येतात ना, किंवा आता फोनची व्यवस्था झाल्यामुळे ना आपण व्यापाऱ्यांना पण फोन दिले का ज्या खाळ्यावर ज्याची नेमणूक जर वांदा पडला असेल तिथून तात्काळ तो व्यापारी कोण फोन घेऊन किंवा आपले मापारी असतात आम्हाला असतात, मग फोन केला का आपण जो कर्मचारी नेमलेला आहे तो जाऊन तिकडे बघतो आणि त्याच्या लेवलवर नाही सॉल्व झाला तर मला फोन येतो, आणि माझ्या जुनं तर आपण ती वांदा कमिटी ना तिला पण तिथे तात्काळ कॉल करून आणि चर्चा केली जाते. आपल्याकडे अशी तक्रार नोंद होई किंवा तक्रार पेटी वगैरे ऑफिसमध्ये? नाही, तक्रार पेटी आहे ना, परंतु काय झालं आता स्पॉटलाच आपला माणूस गेल्यानंतर त्याचं रजिस्टर ठेवले आपण वांद्यांचे, त्या मालात काय निघलं नाही. आणि जर सारखं असेल आपल्या अधिकाऱ्याने जर सांगितलं आम्हाला खाली करून घे, ते व्यापारी खाली करून घ्या. एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची विनंती वजा सूचना म्हणा किंवा सूचना वजा विनंती म्हणा की कुठलाही काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही सर्वात पहिले एक ऑफिसपर्यंत पोहोचा, त्या अधिकाऱ्यांना तुम्ही तुमच्या अडचणीबद्दल सांगा, जेणेकरून अधिकारी तुमच्या मदतीपर्यंत येतील. काय होतं की आपला आणि काय व्यापाऱ्यांची काही वाद झाले ते अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, किंवा काय आपल्याला काही अडचण आली अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, त्याच्यामुळे अधिकारी आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळे सर्वात आधी महत्त्वाचा मुद्दा असा की कुठलाही प्रॉब्लेम आला तुम्ही पहिले अधिकाऱ्यापर्यंत पोहोचा, ते नक्कीच तुमची मदत करतील. प्रवीण महाराज न्यूजसाठी मी वैभव पिंपळगाव. 50 रुपया 5. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रभूभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अप